डोमेवली गणेश नगर स्थित पेट्रोल पंप में एक साल के अंदर ही दो बार आग लगी है। साथ ही साथ आप सभी को ये भी बता दें कि इस पेट्रोल पंप के बगल में एक स्कूल भी है। ये पेट्रोल पंप रेसिडेंशियल क्राउडेड एरिया में भी आता है। इन सभी दुर्घटनाओं को देखते हुए पूर्व नगर सेवक विकास मात्रे ने इस पेट्रोल पंप को हटाने की मांग की है। आइए इस खबर के बारे में लेते हैं अधिक जानकारी। माझ्या प्रभागात आहे, माझ्या मिसेसच्या प्रभागामध्ये पेट्रोल पंप नव्याने झालेला आहे। राजीवनगर प्रभाग वार्ड क्रमांक 49 एक 1.5 वर्षापूर्वी झाले। त्या लोकांनी पेट्रोल पंप केल्यानंतर दुसऱ्यांदाही आग लागली गेली। आजूबाजूला सर्व रेसिडेंशियल एरिया आहे आणि महापालिकेचा स्कूल आहे, आपल्या महापालिकेची माध्यमाची शाळा आहे बाजूलाच लागून। ती कुठल्याही पद्धतीची पेट्रोल पंपमध्ये सेफ्टी वगैरे त्यांच्याकडे नाही, त्याच्यामुळे आग आणि कशा पद्धतीने लागते दुसऱ्यांदा या 6 महिने 2 लागली तिथे। तर माझी प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागणी, हा पेट्रोल पंप इथे झाला कसा? कारण जेवढी रेसिडेंशियल एरिया आहे प्लस त्याच्या बाजूला लागूनच महापालिकेच्या शाळा असल्याकारणाने ह्या पेट्रोल पंपला परमिशन किती दिली आणि येणाऱ्या आता दुर्दैव मोठ्या दुर्दैव घटना घडली नाही, परंतु योगायोगाने कधी असा होऊ नये तरी प्रशासनाने याच्यावर जातीने लक्ष घालून याच्यावर तात्काळ कारवाई करावी ही माझी स्वतः नगरसेवक म्हणून आम्ही दोन्ही वाड्यात असलेल्या जरूर याच्यावर कारवाई करावी। आज थोडी होतं, उद्या कमी जास्त झाला तर आजूबाजूच्या परिसराच्या सर्व नागरिकांना धोका आहे त्या पेट्रोल पंपून। तरी माझी पुन्हा एकदा विनंती की या पेट्रोल पंपवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी। कोणार्क अपना शहर अपनी बातें।